केलवने संघाची गोलंदाजी पूर्णपणे मदार असते ती विजय पाटील या गोलंदाजावर आणि तितकी सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पहिले चेंडू फेकलं, एक धाव खर्च करतोय, स्ट्राइक चेंज होतोय, सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केलं जातं. तर सन्माननीय सतीश कटेकर आपल्यास विनंती असेल आयोजकांच्या वतीने भंगार पाडायचे, आपण देखील व्यासपीठावर यायचं, विराजमान व्हायचं, आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. खोलवर टाकलेला चेंडू, पॉपिंग क्रीजमध्ये फेकलेला चेंडू सन्मान करणं गरजेचं होतं, पण पायाला आदळलेला चेंडू निश्चितच निर्धाव चेंडू घोषित केला जाते. पंचांना केलेली अपील फेटाळली जाते. स्कोर रिमेन्स ॲज इट इज ऑन द स्कोर बोर्ड. एक धाव बिनबाद, एक धाव असं धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतोय शिरडोन संघाची. उन्हाच्या प्रखर ज्वाला सोसून आपल्या अंगी असणारे कौशल्य सादर करताना प्रत्येक खेळाडू मोठी अपील पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा अपील फेटाळली गेली आहे. बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या निश्चित काउंट केली जाईल. स्कोर बोर्ड हलतोय, स्कोर बोर्डवर धावसंख्या येतोय. बिन बाद दोन धावा पहिले षटक चालू असताना ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती मागील सामन्यामध्ये विजय पाटीलने थोडस महागडं षटक फेकलं होतं, 12 धावा खर्च केल्या होत्या, पण आता आपण पाहतोय कमबॅक करतोय, स्वतःची ओळख दाखवतोय, स्वतःची छाबा या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावर पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पाटील तीन चेंडूंचा खेळ खेळतो, फेकलत आणि तीन चेंडू मध्ये फक्त दोन धाबा खर्च करतोय. सुंदर अप्रतिम क्रिकेट मधील क्रिकेटच्या परिभाषेतील एक देखना फटका जातोय वन बाउंस लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार चार धावांसाठी. आणि चार धावडीचे अत्यंत वेगळी धावसंख्या वाढते. आमचे गुणलेखक घनश्यामजी जोशी आम्हाला सांगत आहेत की धावसंख्या होते पहिले षटक चालू असताना 6 धावा शिरडोन संघाची. वन सेकंड वी कॅन सी राईट अबाउट द विकेट. ओ गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न, अंगातील पूर्ण ताकद बॅट मध्ये उतरली होती, पण प्रॉपर टायमिंगचा अभाव याच कारणास्तव बॅट आणि चेंडू मध्ये कोणतेही कनेक्शन नाही. चेंडू सरळ जातोय, निर्धाव धावसंख्या ऍज इट इज राहील. धावपाडकावर 6 धावा जमावल्या जात आहेत. ज्या प्रकारे आपण पाहतोय गगनाला भिडणारी उंची आणि बलाढ्य शरीर यष्टी असणारा पवन टकले मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रहार करताना रोखलंय बेड्या ठोकल्यात विजय पाटील या गोलंदाजानं. आता मात्र आपण पाहतोय सुरेख फटका जातोय डिप्स क्लग रिजन मध्ये डाऊन दी ग्राउंड सीमापार चार धावांसाठी. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पोहोचतोय शिरडोन संघाची डबल फिगर मध्ये 10 धावा. 10 सरासरीने सुरुवात केली जाते शिरडोन संघाकडून. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली विजय पाटीलने कौतुक करावं लागेल, पण जो की चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये फेकला होता कौतुक करावं लागेल पवन टकले या फलंदाजा देखील. डिक केला चेंडू डीप स्क्वेअर रिजन मध्ये 4 धावांसाठी. तर दुसरं षटक फेकेल, मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त झालाय, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन राहिलेलं नाहीत, फिल्डिंग पूर्णपणे विस्तारली गेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हरीश पाटीलला गोलंदाजी करावी लागणार आहे. रिस्क खेळायला लागेल, कारण जीवनात रिस्क नाही घेतली तर ती सर्वात मोठी रिस्क असते, रिस्क घ्यावी लागते. हरीश पाटील गोलंदाजी मार्फत राईट आर्म राउंड द विकेटने गोलंदाजी केली, स्ट्रायकर फलंदाज प्रदीप बॅक फुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंच सांगत आहेत की ऑफ एसटीच्या खूपच बाहेर चेंडू आणि याच करत वाईड चेंडू आहे, अवांतर धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या 11 पोहोचते शिरडोन संघाची. जर रिस्क घेतली तर हवाई फायर करणं देखील गरजेचं आहे. राईट आर्म राउंड पुन्हा एकदा आपण पाहतोय तीच दिशा तीच गती सेम डिलिव्हरी आणि याच कारण पंच देखील सेम ऍक्शन करतात. वाईड चेंडू पुन्हा एकदा घोषित केले जाते, अवांतर धावसंख्येत वाढ होऊन टोटलमध्ये 1+ होणार. धावसंख्या होतोय शिरडोन संघाची 12 धावा. अतिशय शांततेने चाललेला हा क्रिकेट उन्हाच्या प्रखर ज्याला सोसत पुन्हा एकदा सेम आपण पाहतोय
आणि याच कारणास्तव मात्र लगातार कन्सेक्युटिव्हली तीन वाईड चेंडू फेकतोय. काल देखील आपण पाहिलं एका गोलंदाजानं 11 चेंडू फेकले. क्रिकेट विश्वामध्ये देखील इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 17 चेंडू पाकिस्तान संघाचा गोलंदाज मोहम्मद सामी याने फेकले, ज्यामध्ये 7 वाईड आणि 4 नो. तशीच कुठेतरी खराब कामगिरी करताना हरीश पाटील मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं, पण कुठेतरी दिशा भटकताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिलं षटक चांगलं फेकलं विजय पाटीलने, त्याला साथ देणं गरजेचं आहे आणि पूर्णपणे बेड्या चुकणं गरजेचं आहे या फलंदाजांना. कारण पवन टकले आणि प्रदीप चौधरीची फलंदाजी आपण सर्वांना ठाऊक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली गेली आहे गोलंदाज हरीश पाटील याच्या मार्फत. स्ट्रायकर फलंदाज प्रदीप मुकादम. आता मात्र दिशा आडी गती यांचा पूर्णपणे साम्य होतोय आणि चेंडूचा तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू घोषित केला जातोय. धाव संख्या 33 राहील 13 धावा. प्रदीपला थोडस रोखलं जातोय, चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आता मात्र लय लाभले या हरीश पाटील या गोलंदाजाला. राईट आर्म राऊंड द विकेटने नेहमी गोलंदाजी करणारा हा गोलंदाज टप्पा पडल्यानंतर थोडासा मिड स्टम वरून ऑफ एष्टीच्या खूपच बाहेर चेंडू फिरवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू, क्या बात आहे, काय यॉर्कर पर्यंत चेंडू फेकला जातो हरीश पाटील, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. कारण ज्याप्रमाणे लय आणि दिशा भटकलेला हा गोलंदाज पुन्हा एकदा लय आणि दिशेवर कॉन्सन्ट्रेट करतोय. आता मात्र नियंत्रणामध्ये गोलंदाजी करताना रोखलं जातंय प्रदीप मुकादम या फलंदाजाला. प्रदीप मुकादम ओ बापरे, 4 चेंडू खेळलाय आणि अजूनपर्यंत वैयक्तिक अकाउंट देखील खोललं नाही. 4 चेंडू आणि 0 धावा प्रदीप मुकादम. सुंदर अप्रतिम चेंडू फेकतोय वारंवार. धावचीची नामी संधी देखील होती, जर का डायरेक्ट हिट झाला असतं तर परतावा लागला असतं प्रदीप मुकादम या फलंदाजाला. पण बाईच्या स्वरूपात एक धाव संख्या ऍड केली जाईल. अजूनपर्यंत 5 चेंडू खेळतोय आणि 0 धाबाडीवर खेळतोय प्रदीप मुकादम. तर प्रवीण टकले मात्र आपली जबाबदारी पूर्णपणे चोखपणे निभावताना 9 धाबाडीवर वैयक्तिक खेळतोय. 4 चेंडूंचा खेळ खेळताना पवन टकलेची ही धाव संख्या आपल्या संघासाठी. आणि या एक धावाने शिरडून संघाची धाव संख्या होतोय 14 धावा, बिनबाद 14 धावा. दुसरं षटक चालू आहे. केलवणे संघाकडून हरीश पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स आयटम करण्याचा प्रयत्न मात्र फुलटा चेंडू कॉन्सन्ट्रेट लूट झाला, प्रॉपर टायमिंग नाही आणि बाईच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक धाव संख्या टोटलमध्ये ऍड होणार. 15 धावा धावपालिकावर जोडल्या जात आहेत. आपल्या अंगे असणारी ताकद न वापरता टेक्निकचा वापर केला गेला आणि टेक्निक मात्र अपयशी ठरली ती पवन टकलेला आणि चेंडू फुलटॉस मात्र सहजरित्या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलं होतं. पण बाईच्या स्वरूपात एक धाव संख्या मिळालेली आहे. पुन्हा एकदा हरीश पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. पुल केला डिक केला चेंडू जातोय डीप स्लीपर मध्ये, डीप फॉरवर्डला चेंडू जोपर्यंत पकडलं जाईल क्षेत्ररक्षकाची कामगिरी मात्र कौतुकास्पद करावा लागेल. एकच धाव मिळाली जातोय, एकच धाव मिळेल. धाव संख्येला आकार येतोय शिरडून संख्येची धाव संख्या. दुसरं षटक चालू असताना 16 धावा धावपाडकावर लागल्या जात आहेत. ज्याप्रमाणे कन्सिक्युटिव्हली 3 वाईड चेंडू फेकले होते त्यानंतर 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय हरीश पाटील. याला म्हणतात कमबॅक. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, स्ट्राईक प्रवीण टाकले. ओ क्या बात है, काय चेंडू फेकलेत आणि षटक क्रमांक 2 देखील संपला जातोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपाडकावर धाव संख्या लागली जातोय शिरडून संघाची. बिनबाद 16 धावा, फक्त 6 धावा खर्च करतोय. 3 त्यामध्ये अवांतर धाव संख्या देऊन देखील फक्त 6 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करतोय. अप्रतिम कामगिरी म्हणावं लागेल हरीश पाटील या गोलंदाजाकडून. आता मात्र रिस्क घ्यावी लागेल ती दोन्ही फलंदाजांना, पवन टकले असेल किंवा प्रदीप मुकादम असेल. कारण रिस्क घेतली नाही तर जीवनात खूप मोठी रिस्क आहे, ही रिस्कच खेळून विश्वास नागरे पाटील यांनी एक खूप मोठी रिस्क घेतली होती 12वी नंतर. कारण 12वी मध्ये ग्रुप मध्ये 88% पडलेला सायन्स हा विद्यार्थी 13वी मध्ये बीएला ऍडमिशन घेतला, ही खूप मोठी रिस्क होती त्यावेळी आणि ती रिस्क मात्र कामाला आली आणि आयपीएस अधिकारी या पदावर 22व्या वर्षी नियुक्ती झाली. रिस्क घ्यावी लागते, ती रिस्क इथे तुम्हाला देखील घ्यावी लागेल. मोठे फटके हवाई फायर करावी लागेल कारण पूर्णपणे जखडून ठेवलं हरीश पाटील या गोलंदाजानं. तिसरं षटक घेऊन येईल केलवणे संघाकडून विश्वजित पाटील. थिंक डिफरंट डू डिफरंट.
वेगले विचार करा आणि वेगले काहीतरी करा, कुछ करो ऐसा की सब कुछ करना जाए आप जैसा, काहीतरी वेगले करा, दुनियेने पाठलाग आपला केला पाहिजे असं काहीतरी करा, नवीन शॉर्ट्स बनवा, नवीन खेळी करा, नवीन रेकॉर्ड्स बनवा, जे कोणाला बनलं नाही ते बनवण्याचा प्रयत्न करा। दोन षटकांचा खेळ संपतोय, दोन षटकानंतर 16 धावा धावपाटकावर शिवडोन संघाचा आपल्याला पाहायला मिळतो। बिनबाद 16 धावा, विकेट्स अजूनपर्यंत मिळाले नाही केलवण संघाला, पण जी की रोखलं गेलं आहे दोन विस्फोटक फलंदाजांना, तर कौतुक करावं लागेल हरीश पाटील या गोलंदाजाचं। त्याची जागा सांभाळण्यासाठी तिसरं षटक घेऊन येतोय विश्वजीत पाटील। क्षेत्ररक्षणामध्ये आदला बदल केला जातोय, उड्याच्या प्रखर ज्वाला सोसत आपल्या क्रिकेट खेळाडूंना मनोधैर्य आणि प्रेरणा आणि मोटिवेट करण्याचं काम क्रिकेट रसिक प्रेक्षक करत आहेत। तर आयोजकांच्या वतीनं आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत आहे। आता मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न बायच्या स्वरूपात पडा, धावचीच्या स्वरूपात बाद होतोय प्रदीप मुकादम। आणि धावचीच्या स्वरूपात स्वतःला बाद करून घेतलेला आहे प्रदीप मुकादम या खेळाडूने। तर खेळपट्टीकडे नौका फलंदाज दाखल होतोय प्रतिकेश वाजेकर। पवन टकले स्वतःवर जबाबदारी घेतो, स्ट्राईक स्वतःकडे घेतलेली आहे, नक्कीच उर्वरित चेंडूंवर धुमाकूल करावा लागणार आहे, नक्कीच गोलंदाजावर आक्षेप घेतला गेला आहे। तर विनंती असेल तिसऱ्या पंचांचं काम पाहावं लागेल। आणि या एका वाईडच्या स्वरूपामध्ये 17 धावा धावपाळीकावर जोडल्या जाते, एक धाव वाईडची मिळाली, पण धावचेच्या स्वरूपात प्रदीप मुकादम या खेळाडूला मात्र आपली विकेट गमवावी लागली। आणि त्याचं कारण आपल्या सर्वांना ठाऊक आहे, पवन टकलेला स्ट्राईक हवी होती, पण या स्ट्राईक मिळालेल्या स्ट्राईक मध्ये कितपत फायदा घेतला जातो हे आपल्याला पाहायचं आहे। मैदानावर दोन पंचांची चर्चा होत आहे, तिसऱ्या पंचांचं काम पाहावं लागत आहे, कारण गोलंदाजाच्या ऍक्शनवर आक्षेप घेतला गेला आहे। सुरुवात थोडीशी चांगली झाली, पण शांततेमयाचं धाव फलक आपल्याला पाहायला मिळतो। 17 धावा तिसरे षटक चालू असताना शिवडोन संघाचे आपल्याला पाहायला मिळतो, मोठे फटके मारणे अपेक्षित असतील। राईट आम ओवर द विकेट, ओ हवाई फायर, रिस्क मात्र धोकादायक ठरलेले आहे आणि खराब क्षेत्ररक्षण, एक मोठी विकेट, मागच्या सामन्यातील सामनावीर हिरो मात्र बाद होत होता, पण बाद होताना एक सुंदर झेल सहजरित्या झेल सोडला गेला आहे। एक धाव टोटल मध्ये ऍड होईल, 18 धावा धावपाळीकर जोडल्या जात आहेत। गोलंदाजाला लाभणार सहकार्य क्षेत्ररक्षकाकडून हवं असतं, ते सहकार्य कुठेतरी मिळत नाही। मिडॉपच्या क्षेत्ररक्षकाने मात्र हा सहजरित्या झेल सोडून दिलाय। वन्स अगेन वी कॅन सी ताकदीचा पूर्णपणे वापर पुन्हा एकदा केला जातोय प्रतिकेश वाजेकर कडून, पण रोखलं जातंय। पवन टकले पुन्हा एकदा स्ट्राईक वर जाण्याचा प्रयत्न, एक धाव बायच्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न मात्र रोखलं गेलं। निर्धाव चेंडूची सांगता येईल, धाव संख्या ऍज इट इज राहील 18 धावा। पुन्हा एकदा राईट आउट द विकेट, आता मात्र पंच आपले दोन्ही हात समांतर करतात। वाईड चेंडू आहे लेग एसटीच्या खूपच बाहेर, चेंडू अवांतर धावसंख्येत वाढवेल, अवांतर धावसंख्येने टोटल मध्ये 1+ होणार, धावसंख्या 19 वर पोहोचते। तिसरं षटक चालू आहे, कामगिरी चांगली होती गोलंदाजांची, पण कुठेतरी दिशा भरकटतात। पुन्हा एकदा वेग वाढवण्याचा प्रयत्न असावा आणि या वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दिशा भरकटतात। पुन्हा एकदा राटामोर विकेट पुल करण्याचा प्रयत्न, सिलिमिडॉनला चेंडू पकडलं जातोय,
तत्पूर्वी एक धाव पूर्ण देखील केली जाईल, एकच धाव मिळेल. एका धावीने धाव संख्या शिवडोन संघाची 20 धावा एक गडी बाद. अजूनपर्यंत प्रवीण टकले आहे, पवन टकले आहे. पवन टकलेकडून अपेक्षा असतील की एक मोठी खेळीची गरज आहे, कारण प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूल परिस्थितीमध्ये न्यायचा असेल तर या खेळाडूला एक मोठी पारी खेळावी लागणार आहे. पण विश्वजित पाटील मात्र आपली कामगिरी चोखपणे मैदानावर दाखवताना राईट अमोर द विकेट दिस टाइम. पोल 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 सक्सेस पोल आउट ऑफ द लाइन फॉर सिक्स. काय स्पर्धा आहे, आग लागली या खेळाडूच्या. नक्कीच बॅट मधून आग ओकली जाते. षटकार येतोय, या षटकाराची धाव संख्या अत्यंत वेगाने वाढेल. धाव संख्या होते 26 धावा. पूर्णपणे रोखलेला हा संघ आता पवन टकले मात्र आपल्या बॅट मधून आग ओकताना आपल्याला पाहायला मिळतोय. गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि तीच गरज आपल्या संघाची पूर्ण करताना पवन टकले. रोखावं लागेल विश्वजित पाटील या खेळाडूला. आता पुन्हा एकदा अंगातील ताकद बॅट मध्ये घेतली होती, गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या डोक्यावरून पडा. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. चेंडू जाते बीट करून यष्टरक्षकाच्या हातामध्ये, कोणतीही चुकत नाही. स्कोर रिमेन्स एज इट इज ऑन द स्कोर बोर्ड 26. पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू क्षेत्रक्षित केलं जाईल एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावी प्रयत्न केला गेला होता, थांबवला गेला. एकच धाव मिळेल आणि एका धावेने षटक क्रमांक 3 देखील संपला जातो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा थापेलकर जोडल्या जातात. 9.0 प्रतिषटक धावा जमावताना शिरडोन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सरासरी जर का 12-13 असेल तर निश्चितच एक आव्हानात्मक स्कोर या मैदानावर पाहायला मिळेल, कारण मागील दोन सामन्यामध्ये आपण पाहिलं तर या मैदानावर टोटल आहे ती क्रॉस केली जाते, चेस केली जाते, टार्गेट सेट केलं जाते, पण टार्गेट पूर्ण केलं जाते प्रतिस्पर्धी संघाकडून. त्यामुळे एक मोठं टार्गेट सेट करणं देखील गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. शिरडोन संघाची धाव संख्या 27 धावा एक गडी बाद. दोन्ही संघामध्ये थोडस टेन्शन असावं, कारण नॉकआउटचा हा सामना, या स्पर्धेमधील एक चूक आपल्याला स्पर्धेच्या बाहेर घालवू शकतो, हे देखील महत्वाचं आहे. कारण संघनायकावर देखील तितकंच दडपण असते, कारण कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवावा ते देखील कठीण निर्णय असतो आणि तो कठीण निर्णय संघनायकाला घ्यावा लागतोय. आणि संघनायक देखील असावा तर MS धोनी सारखा, कारण विजयाच्या उंबरठ्यावर संघ असला, विजयी झाला संघ की टीम मेंबर्सला पुढे करून MS धोनी मात्र कुठेतरी गर्दीत मागे उभा असतोय. पण जर का संघाचा पराभव झाला तर मात्र समोर मीडियाच्या येऊन माझीच काहीतरी चुकी झाली आणि माझंच काहीतरी निर्णय चुकले असं MS धोनी सांगत असो. स्वतःवर पूर्णपणे जबाबदारी घेणारा हा भारतीय संघाचा माजी संघनायक महेंद्रसिंग धोनी. त्याच प्रकारची कॅप्टन्सी आपण देखील केली पाहिजे. महेंद्रसिंग धोनीकडून बरेच काही शिकण्यासारखं आहे. कुल माइंड हा कुल कॅप्टन. पुन्हा एकदा जाऊया चौथं षटक घेऊन येतोय परम शेडगे. तर जय हनुमान ज्यूस सेंटर कडून आम्हाला देखील मोफत ज्यूस दिले जातात. काल देखील आम्हाला मोफत ज्यूस पुरवले गेले आहेत. पुल केलाय, चेंडू जातोय डीप स्पेल रिजन मध्ये, चेंडू खाली येतोय. क्षेत्रक्ष कोणतीही चूक करत नाही. पवन टकलेला बाद व्हावा लागेल. बॅक टू द पेवेलियन. थँक्यू व्हेरी मच उमेश. जर का कोणाला तहान लागले असेल तर अति ताण भागवण्यासाठी आपण समालोचन कक्षेच्या डाव्या बाजूला असणाऱ्या जय हनुमान ज्यूस सेंटरला भेट द्या.
चौथ षटक चालू असताना खेळपट्टीकडे दाखल होतोय प्रभाकर टकले हा फलंदाज. कारण पवन टकले हा खेळाडू बाद होतोय, निश्चितच त्याची जागा सांभाळण्यासाठी. ओ क्या बात है, क्या बात है, पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू पुन्हा एकदा विकेट देऊन जातोय. ट्रिपल अचित केलंय. वन्स अगेन बॅक टू द पॅवेलियन. प्रतिकेश वाजेकर मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. तर खेळपट्टीकडे आता आपण पाहतोय शेवटचे षटक चालू असताना प्रभाकर टकले व निकेश चौधरी. कमाल करावी लागेल आपल्या संघाची प्रतिकूल परिस्थिती अनुकूल परिस्थितीमध्ये बदलावी लागणार आहे या दोन फलंदाजांना. कारण धावसंख्या खूपच कमी आहे, 27 धावा, चौथं षटक चालू आहे आणि 3 विकेट मैदानाच्या बाहेर असताना आपल्यावर आलेली जबाबदारी निकेश चौधरीला पूर्णपणे पिळवावी लागणार आहे. आलेली जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन धावसंख्या एक दोन मोठे फटके मिळवून अबाव 40 अबाव 45 करणं गरजेचं आहे. कारण केलवणे संघाकडे तितकीचा ताकदवान फलंदाजी आहे आपण मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलेला आहे. त्यामुळे एक वेल टार्गेट सेट करणं शिरडोन संघाला अडीवर्य असणार आहे. परम शेडगे मात्र आपली कामगिरी चोखपणे काम करताना ऑन हॅट्रिक वर असणारा या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत असा एकही खेळाडू ठरला नाही, असा एकही गोलंदाज नाही ज्याने की हॅट्रिक विकेट मिळवला आहे. चान्स आहे परम शेडगे या गोलंदाजाला, या स्पर्धेतील पहिला विकेट हॅट्रिक घेणारा मान. ओ बॅटची एज घेतली होती की काय, कॉर्ड बिहाइंडचा चान्स होतो मला वाटतोय. धावची चिनामी संधी देखील होती पण ऑन हॅट्रिक मिस होतोय. एक धाव संख्या टोटल मध्ये ऍड होईल, धाव संख्या होते 28 धावा धावपळकावर. या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत कोणत्याही खेळाडूला एक ही रेकॉर्ड बनवता आलेला नाही आहे. कोणीही 3 चेंडू मध्ये 3 षटकार खेचले नाहीत, कोणीही 3 चेंडू मध्ये 3 चौकार लागले नाही, कोणीही 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स मिळवले नाहीत. 3 चेंडूंमध्ये वाईड टाकलेले आहेत पण ती कामगिरी साजेशी नसते, ती कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागणार नाही. पुन्हा एकदा परम शेडगे एक धाव फक्त खर्च करतोय 28 धावा धावपटकावर. शॉर्ट पिच चेंडू, दिस टाइम वन्स अगेन पुल द डिलिव्हरी फॉर आउट ऑफ द लाइन 6. थँक्यू उमेश. प्रभाकर टकले आपली स्वतःची ओळख करून दाखवताना पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत दर्जेदार ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडूवर आपली पॉवर बॅट मध्ये उतरवताना चेंडू पुन्हा एकदा सीमा पार होतो, एक दर्जेदार षटकार. अशी काहीतरी कामगिरी, थू थिंग डिफरंट डू डिफरंट, काहीतरी असं वेगळं करा की समोरच्याला विचार करण्यास भाग पाडलं गेलं पाहिजे. मगाशी 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतले, मैदानामध्ये एकत्र खेळाडू जवळ झाले नव्हते, 2 षटकार खेचले, प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडलं गेलं. परम मात्र आता थोडस मागलं ठरतो, या 6 धावरी धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या होतोय 40 धावा शिवडन संघाची. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार होतोय का रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि विश्वास आहे पॅवेलियन मध्ये मारलं जाईल हा षटकार, पण कितपत विश्वास आहे परमला. ओ शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा होता, शॉर्ट स्क्वेअर मध्ये चेंडू जातोय, डीप मध्ये पकडलं जाईल त्यापूर्वी एक धाव पूर्ण केलं जाते. दुसऱ्या धावसाठी नामी संधी, धावची एक दहावी संधी मिळाली देखील आहे. धावचीत होतोय फलंदाज आणि षटक क्रमांक
चार देखील संपला जातो आणि चार षटकांनंतर धावफलकावर धावसंख्या लागली जाते. शेड्यूल संघाची 41 धावा 42 धावा पूर्ण कराव्या लागतील, म्हणजे 10.50 प्रतिषटक धावा जमवाव्या लागतील त्या केलवणे संघाला. जर का या स्पर्धेमध्ये या नॉकआउटच्या मुकाबल्यामध्ये जर का आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर निश्चितच या 42 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि त्यासाठी डिफेन्सिव्ह आणि अटॅकिव्ह बॅटिंग देखील करावी लागेल. पण तितकीच भेदक गोलंदाजी ही शिरडोन संघाकडे आहे. आपल्याला माहिती आहे निकेश चौधरी काय गोलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये, आता देखील 30 गोलंदाजी करावी लागेल जर का थांबवायचं असेल. हा 42 धावांचा शिखर गाठण्यामागे जर पाठलाग करताना केलवणे संघाला जर का थांबवायचं असेल तर निश्चितच शिरडोनच्या निकेश या गोलंदाजाला मात्र आपल्या अंगी असणारे कुल गुण कौशल्य सादर करावे लागतील. आपल्या संघासाठी हीच एक वेळ आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सापडलेला संघ अनुकूल परिस्थितीमध्ये न्यायचा असेल तर निश्चितच केलवणे संघाच्या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल आणि गोलंदाजांना शिरडोन संघाच्या आणि क्षेत्ररक्षकांना आपली भूमिका पार पाडावी लागणार आहे. तर काय घडते काय बिघडते येणारे आपल्याला चार षटक सांगतील, त्यासाठी मी मायक्रोफोनवर कनेक्ट करतोय मराठीचा बुलंदा आवाज अकुलगाडाची शान गुलसंदे नजरी रसायने परिस्थितील आवाज अंकित मालसरे. धन्यवाद डीजे ऑपरेटर आणि धन्यवाद राकेश घरत. मी बंगारपाडा आणि जोहे दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. बंगारपाडा टीमचे कॅप्टन आणि जोहे टीमचे कॅप्टन आपणास विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा आहेत. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 41 शिरडोन संघानं पहिल्यांदा बॅटिंग केली, केलवणे संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावरती फार चांगली कामगिरी पाहायला मिळाली शिरडोन संघाच्या गोलंदाजांकडून. आता मात्र गरज आहे 42 धावांची येणाऱ्या 24 चेंडूवरती. प्रति षटकामागे 10.50 सरासरीनं धावा जमवण्याची वेळ आता खऱ्या अर्थानं आली आहे ती केलवणे संघावरती. खरं तर हरेश पाटील सारखा एक विस्फोटक फलंदाज या टीमचा हिस्सा आहे. त्यानंतर आपण बघतोय त्याच्या समवेत फलंदाज विशाल म्हात्रे, तो सुद्धा आक्रमक आहे आणि त्याचा विचार करता खरं तर केलवणे संघाला या धावा माफक आहेत. पण जर का शिरडोन संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली तर 42 धावांचं संरक्षण करता येईल शिरडोन टीमला. अक्कादेवी क्रिकेट क्लब तारा आयोजित उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय विवेकानंद पाटील साहेब त्यांच्या नावाची ही स्पर्धा आमदार चषक 2020 आपण या मैदानावरती बघतोय. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत ही स्पर्धा पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाला रोख रक्कम 66,666, दुसऱ्या क्रमांकाला रोख रक्कम 33,333, तिसऱ्या क्रमांकाला रोख रक्कम 16,666 अशी इनामी राशी आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. त्यानंतर ज्या आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज, त्या ट्रॉफीज खऱ्या अर्थानं मनाला भुरळ घालतात आणि सर्व ट्रॉफीज ज्या ठिकाणी दिल्यात ग्रुप ग्राम पंचायत कर्नाला विद्यमान सरपंच सन्माननीय साबीर शेठ दलवी साहेब यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज दिल्या गेल्यात. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज
यासाठी ट्रॉफीज आणि त्याचबरोबरीने ब्रँडेड शूज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ब्रँडेड शूज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर मालिकावीरासाठी ट्रॉफीज बरोबरीने एलईडी टीव्ही आणि ती एलईडी टीव्ही स्पॉन्सर्ड केले खऱ्या अर्थाने शेखर कानाडे यांनी, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत सहकार्य केले, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत सर्वतोपरी मदत केली, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद असतील. येणारे 24 चेंडू 42 धावांची गरज आहे. ओम साई बंगारपाडा आणि जोहे बंगारपाडावाला आहेत. मी जोहे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. गोलंदाज बालचंद्र आणि त्याचा हा चेंडू यावेळेस जातोय सीमारेषी पलीकडे, पण पंचांचा निर्णय काय आहे या चेंडूवरती हे बघणं तितकेच गरजेचं आहे. बाईचा चौकार चार धावा आणि या चार धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. चार धावफलकावरती धावा आहेत, त्या चार धावा भालचंद्र गोलंदाजी मार्कवरती आहेत. केलवले विपक्ष शिरडण अशी मॅच मैदानावरती पाहायला मिळते. मी जोहे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. हा चेंडू चांगला पटका स्क्वेअर कट केलाय, गली आणि थर्डमॅन मधून हा चेंडू निघतोय सीमारेषी पलीकडे चार धावांसाठी. मी आदरणीय संभाजी शिर्के यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहिल्या फेरीची तिसरी मॅच ओम साई बंगारपाडा विपक्ष जोहे या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. शिर्के साहेबांच्या शुभहस्ते गोलंदाज तयार आहे. हा चंडू फुलटा स्मृती जात्यावरती आक्रमण शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रक्षकाला क्लिअर केलंय. चेंडू फरार होतोय डीप मिड विकेट सीमारेषी पलीकडे चार धावांसाठी. धन्यवाद डीजे ऑपरेटर, काय गीतं वाजवली जात आहेत आणि त्यांना आपण धन्यवाद दिला पाहिजेत. इथे मात्र दोन चौकार बॅटच्या साह्यानं, पहिला चौकार खरं तर आपण बघितला असेल बाईच्या साह्यानं. टोटल धावफलकावरती धावा आहेत 12 धावा धावफलकावरती बिनबाद 12 अशी सुरुवात आहे केलवणी संघाची. हा चेंडू खोलवर पद्धतीचा सिली मिडांमधून ट्रॅव्हल होतो वायडिश लॉंगॉनच्या दिशेने. दुसरी धाव या चेंडूवरती सहज कम्प्लीट केली गेली. हे दडपण आहे, ज्यावेळेस तुम्ही दोन धावा घेता त्यावेळेस तुम्ही पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केली पाहिजे. क्षेत्रक्षकांवरती जर का तुम्ही दडपण टाकलं तर कदाचित त्याकडून चूक होते आणि तशी स्थिती या चेंडूवरती पाहायला मिळाली. पहिली धाव वेगात घेतली गेली आणि एकेरीचं रूपांतर चांगला ताळमेळ दाखवत असताना दुहेरीत पाहायला मिळालं. या दोन धावांच्या साह्यानं धावफलकावरती धाव आहेत 14. क्षेत्ररक्षक तैनात आहे सिली मिडॉन रिजन मध्ये.
निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक 14 या धावसंख्येवरती स्थिरावले 42 धावांचा पाठलाग करताना 28 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज भालचंद्र कॉमेंट्री बॉक्स सेंड करून मारा करतोय. अपील या ठिकाणी केली जाते पण पंचा कोणतीच प्रतिक्रिया दर्शवित नाहीत. अर्थातच हा चेंडू जातो निर्धाव. त्याचबरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 ज्यामध्ये 3 चौकार आणि तदनंतर एक डबलची धाव आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडू डॉट. शेवटच्या आता 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे त्या 28 धावांची. नीलकंठ कंपनीचे सन्माननीय देवराम साहेब यांचं स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. चला स्पीड अप करा पवन आपण, कारण तिसरी मॅच आत्ताशी मैदानावरती सुरू आहे. यानंतर अजून 4 सामने बाकी आहेत, त्यामधील 2 5-5 षटकांचे. अर्थातच एका मॅचला 10 षटके म्हणजे 10 × 20 षटके आणि नंतर 8 × 16 टोटल 36 ओव्हर आपल्याला अजून या ठिकाणी कम्प्लीट करायचे आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्याचा विचार केला तर तुम्ही स्पीडअप दाखवायचं. इथे मात्र धावफलकावरती धाव आहेत त्या 14. शेवटचे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. चला स्पीड अप करा आपण क्षेत्ररक्षक. आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय, कारण तुमच्या प्रेमाप्रती 5 आणि 4 षटकांचे सामने या ठिकाणी पाहायला मिळतात, त्याचा तुम्ही अपव्यय नाही केला पाहिजे. वेळेचा दुरुपयोग न करता खऱ्या अर्थाने आपण वेळ कशी वाचवता येईल याकडे कटाक्ष टाकणं फार गरजेचं आहे. हा चेंडू चांगला फटका, त्यांचा शुद्ध फटका. क्रिकेटचं सौंदर्य दीपक्षकावर सीमारेषी पल्लीकडे बंदुकीतून गोळी सुटावी असा बॅट मधून सुटलेला हा चेंडू 4 धावांसाठी. डीजे 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने टोटल धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती आणि एक सिंगल 19 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. सन्माननीय शंकर माली यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे, या ठिकाणी संपर्क करायचे शंकर माली आपण. खर तर घनश्याम जोशी आपली वाट बघतायत. इथे मात्र त्रिपाला उद्ध्वस्त केला जातो. पहिला झटका मिळतोय तो केलवणे संघाला. विकेटची खरं तर गरज होती, कारण चांगली भागीदारी पाहायला मिळाली सलामीच्या जोडीकडून. पहिल्या षटकात चांगला खेळ या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण बघितला. धावफलकावरती धाव आहेत 19. एक फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. 42 धावांचा पाठलाग करताना तण अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती केली जाते. शंकर माली मला वाटतं तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊयात. डावकुरे आताचा गोलंदाज निकेश गोलंदाजी मार्कवरती आहे, ज्याने अगोदरच्या मॅचमध्ये फार चांगली कामगिरी केली होती. तोच निकेश आपण आता बघतोय गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे कॉमेंट्री बॉक्स सेंडकडून. 23 धावांची अजूनही गरज. 42 धावांचा पाठलाग करताना 19 धावा आहेत त्या धावफलकावरती.
नवीन फलंदाज सिद्धेश पाटील चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, पण एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धाव आहेत. त्या 20-22 धावांची गरज आहे या षटकातील काही चेंडू बाकी आणि येणारी दोन षटकं. गोलंदाज निकेश हा चेंडू फुलटॉस प्रतीचा आणि त्यावरती आक्रमण वाडीश लंगन सीमारेषी पल्लीकडे हा षटकार. हरेश पाटील आपल्या अनोख्या शैलीत आक्रमण करतोय, कारण आक्रमण हा त्याचा पवित्र आहे. काय चेंडूची लाईन पिक केली, काय चेंडूच्या लेन मध्ये हा फलंदाज आला, पण काय हा झेल टिपला, त्या झेलसाठी खऱ्या अर्थाने टाळे झाले पाहिजेत. धन्यवाद डीजे ऑपरेटर, चांगला फटका पाहायला मिळाला, पण त्याहीपेक्षा ताकदीचं क्षेत्ररक्षण झेल टिपला आणि हरेश पाटीलच्या विकेटची एम येत ओळखले. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी मला वाटतं संपलाय. धाव फलकावरती धाव आहेत. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 26 शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 16 धावांची. बारा चेंडू 16 धावांची गरज. निर्णायक षटक आता या ठिकाणी गोलंदाज देवेंद्रच्या हातामध्ये आता निर्णायक षटक दिलं गेलंय. या षटकात जर का कमी धावा खर्च केल्या तर या मॅचमध्ये रोखता येईल केलमने संघाला, पण जर का विजयाच्या समीप पोहोचायचं असेल तर हे षटक तितकंच निर्णायक असेल केलमने संघाच्या फलंदाजांसाठी, कारण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 16 धावांची. यानंतर बंगारपाडा आणि जोहे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस मला वाटतं त्या दोन संघादरम्यान जिंकलाय. कोणी जिंकला टॉस? जोहे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जो का आपला निर्णय असेल तो आम्हाला कळवायचा आहे आणि ही मॅच झाल्यानंतर त्यावरती आपण तातडीने अंमलबजावणी करावी. मैदानावरती जाताना एक सत्र संपल्यानंतर मैदानातून बाहेर येताना लाईनअपमध्ये जायचं आहे, लाईनअपमध्ये बाहेर यायचं आहे आणि मॅच झाल्यानंतर हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. हा चेंडू यावेळेस निर्धाव या ठिकाणी खरंतर जातो. शेवटच्या 11 चेंडू आता मात्र गरज आहे ती 16 धावांची. चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हा चेंडू गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूची लँडिंग करतोय आणि त्यानंतर वलवतो आतल्या दिशेनं. फलंदाज चेंडूकडे अशाल भूत अशा नजरेने बघत राहिलाय. दोन चेंडू निर्धाव गेले, आता शेवटच्या 10 चेंडू 16 धावांची गरज आहे. 10 चेंडू 16 धावांची गरज. जसे जसे चेंडू निर्धाव जाणार तसं तसं गोलंदाजा वरचा मित्र म्हणेन आत्मविश्वास दुणावणार, पण जर का एखाद मोठा फटका लागला तर हे मॅचची हवा केलवणे संघाच्या बाजूने जायला वेळ लागणार नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काय गोलंदाजी करतोय. सटीक लाईन आणि लेंथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रवीण दुगाडे नेहमी सांगतात की तुम्हाला जर आक्रमण करायचं असेल तर चेंडूच्या लाईनमध्ये तुम्ही आला पाहिजेत, चेंडूची लेंथ तुम्ही बघितली पाहिजेत,
जर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न तुमच्या अंगलट येतो. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू यावेळेस पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एकदा मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 27. आता मात्र गरज आहे ती 15 धावांची. 15 धावांची गरज. गोलंदाज देवेंद्र. हा चेंडू प्रॉपर टायमिंग पण क्षेत्ररक्षकाला चकवून हा चेंडू सीमा पार. षटकार. उमर है 16 साल. मेरे नखरे है कमाल. उम्र है 16 साल. उछल उछल के चल रही कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हेलो 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 चाल. ये पूरी जरा हेलो 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 चाल. डीजे खरेदर प्रवाहाचा तर फायदा झाला. वातावरणाच्या दिशेने लगावलेला फटका वाऱ्याचा झोक होता आणि त्यावरती क्षेत्ररक्षकाला चान्स नव्हता. चेंडू सरळ सीमापार वेगाने गेला. षटकार आता अंतर कमी झालंय. आता मात्र गरज आहे ती 9 धावांची. लेग कट त्याला उडवलंय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळणार एका धावेच्या बरोबरीने. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. 42 धावांचा पाठलाग करताना 8 धावांची गरज आहे. 8 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. येणार एक षटक. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. हा चेंडू फार निर्णायक आहे या मॅच मध्ये. पसावलं अगोदरचे 2 चेंडू लेग ब्रेक केले. सुरुवातीचे 3 चेंडू इन स्विंगर पद्धतीचे होते. शेवटचे 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. विविधतेने भरलेली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक षटकार जर का वगळला तर फार भेदक मारा होता. आणि तो षटकार मी तर म्हणेन वातावरणाचा फायदा झाला केलवणे संघाला. वाऱ्याचा झोक आणि त्यावरती आलेला तो षटकार. पण इथे मात्र या सामन्यात बरंच काही शिल्लक आहे. या सामन्यात बरंच काही दडलंय. अजूनही या सामन्यात कोण जिंकलेलं नाहीये. कोणालाही पराभवाला सामोरं जावं लागलं नाही. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पाणी या मैदानावरती. चला शिरडोन टीम आपण जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. कोणाच्या हातामध्ये आता निकाल दिला जातो आहे शिरडोन संघाकडून हे बघणं फार औत्सुकतेचं ठरणार आहे. कारण जो गोलंदाज असेल त्याला 7 पेक्षा जास्त धावा द्यायच्या नाहीत. आणि जो फलंदाज असेल त्याला कंपल्सरी 8 धावा करायचे आहेत. त्याचा विचार करता कोण या सामन्यात बाजी मारेल याची शाश्वती नाहीये. सुरुवातीचे 2-3 चेंडू फार निर्णायक आहेत. 2-3 चेंडूवरती जर का 2-3 सिंगल आल्या तर कदाचित ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकते. पण जर का ही मॅच जिंकायची असेल केलवणे टीमला तर सुरुवातीच्या 2-3 चेंडूवरती एका मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. कारण शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. तेजस चौधरीच्या हातामध्ये शिरडन टीमचा निकाल आहे. जो गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन येतोय. कॉमेंट्री बॉक्स सेंडकडून मारा करण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूनं तेजस. हा चेंडू यावेळेस ऑनसाईड मध्ये तडकवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण मात्र सुमार पाहायला मिळालं. एकेरीचं रूपांतर दुहेरीत 2 धावांनी. या 2 धावांच्या साह्यानं धावफलकावरती धावा आहेत त्या 36. शेवटचे 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. सिद्धेश पाटील स्ट्रायकर एंडवरती. अजय घरत नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. फलंदाज अत्यापर्यंत बाद झाले 2-2 बाद 36 अशी स्थिती आहे. शेवटचे 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न करू देत नाहीत क्षेत्ररक्षक. फार
चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले निकेशच्या माध्यमातून. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धाव आहेत 37. शेवटचे चार चेंडू आणि आता गरज आहे ती 5 धावांची. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती धावा आल्यात 3. मी अगोदरच उल्लेख केला की सुरुवातीचे 2-3 चेंडू फार निर्णायक आहेत. या 1-2 चेंडूवरती आणखीन जर का सिंगल डबलवरती रोखलं तर ही मॅच शेवटपर्यंत घेऊन जाता येईल शिरडण टीमला. शेवटचे 4 चेंडू 5 धावांची गरज. हा चेंडू यावेळेस एक धाव या चेंडूवरती मिळते काय गोलंदाजी करतो गोलंदाज तेजस. खर तर या तेजसनं अद्यापर्यंत रोख लावला या फलंदाजांना. शेवटचे 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या कारणास्तव आपण बघतोय थोडासा दडपण आहे फलंदाजांवरती. हा चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवतोय. क्लिअर केला शॉट तडमॅनला चेंडू डीप तडमॅन सीमारेषी पलीकडे ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी विजयी चौकार. मॅन ऑफ द मॅच पंधरा धावांची खेळी करणारा फलंदाज सिद्धेशला आमंत्रित करतो की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी खरं तर व्यासपीठावरती यायचंय. सिद्धेश आपण या. चला जोहे टीम आपल्या निर्णयावरती आपण अंमलबजावणी करायची आहे. टीम जोहे त्यानंतर वडगाव आणि हमरापूर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मी जोहे टीमला विनंती करतो की आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करावी. लाईन अप मध्ये जायचं मैदानावरती आणि मॅन ऑफ द मॅच सन्माननीय देवराम साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सिद्धेश पाटीलला द्यायची आहे मॅन ऑफ द मॅच. पहिल्या फेरीची तिसरी लढत जोहे विपक्ष ओम साई बंगाल.